परभणी लोकसभा मतदारसंघात अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी 3 जणांनी माघार घेतली आहे आणि आता निवडणुकीत 17 जणांची लढत एकमेकांशी होणार आहे. परभणी लोकसभा मतदारसंघात प्रमुख लढत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी होईल, तर वंचित आघाडी आणि अपक्ष उमेदवारांच्या कामगिरीकडे देखील सर्वांचं लक्ष लागून आहे. एकदम प्रसन्न असं वातावरण आपल्याला जाणवत असेल, कारण शिवसेना भाजप आणि महायुतीचा उमेदवार म्हणून मला पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. या उमेदवारीच्या अनुषंगाने आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आलेलं आहे. निश्चित या देशामध्ये पुन्हा एकदा नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये पंतप्रधान विराजमान व्हावेत अशा स्वरूपाची जनभावना लोकांची आहे. प्रमुख लढत सर कोणत्या पक्षाची? आता प्रमुख लढत आपल्याला दम्मादम्माने पिक्चर क्लिअर होईल ना. वंचित आघाडी सोबत आहे असं पाहिलं गेलं की भाजपचे पदाधिकारी किंवा नेते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आले तर ऑल इज वेल म्हणायचं का? आता भाजप आणि शिवसेना ऑल इज वेल सर. युवा नेता आले नाही, आदित्य ठाकरे आदित्य साहेब येणार होते, काही आला अचानक काही कारणामुळे येऊ शकले नाही. त्यांनी या ठिकाणी साहेबांना पाठवलं होतं, किंवा साहेब या ठिकाणी आलेले आहेत.